मनपा परिवहन विभाग में डीजल बसों को घटाकर पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक बसों को बेड़े में शामिल किया जाएगा। साथ ही टिकट दर में किसी भी प्रकार की वृद्धि नहीं की गई है। मनपा परिवहन विभाग का बजट मनपा प्रशासक राधाकृष्णन बी के सुपुर्द कर दिया गया है। परिवहन विभाग का साल 2022-2023 का संशोधित और साल 2023-2024 का प्रस्तावित बजट परिवहन विभाग प्रबंधक और उपायुक्त रविंद्र भिलावे ने आयुक्त को सौंपा। इसके बाद मनपा मुख्यालय के स्थायी समिति सभागृह में पत्रकारों के साथ संवाद साधा गया। इस अवसर पर परिवहन विभाग के प्रशासकीय अधिकारी रविंद्र पागे, लेखाधिकारी विनय भारद्वाज उपस्थित थे। भिलावे ने बताया कि साल 2023-2024 वित्तीय वर्ष के बजट से 358.87 करोड़ रुपए आय अपेक्षित है। माननीय प्रशासक राधाकृष्णन सर यांना मी सुचित केलेले आहे आणि त्या अंदाजपत्रकाचे जे वैशिष्ट्य होते त्याची माहिती तुमच्या माध्यमातून सामान्य लोकांपर्यंत जावी याकरता ही पत्रकार परिषद आयोजित केलेली होती। या परिवहन बजेटचं जे आपण वैशिष्ट्य बघितलं तर या परिवहन बजेटचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथून पुढे आम्ही आमचा प्रयत्न असा ठेवलेला आहे की ज्या डिझेल बसेस आहेत त्या फ्लीटमधनं कमी करून त्यांना पर्याय म्हणून विद्युत बसेस त्या फ्लीटमध्ये सामील करणे या दिशेने आम्ही या आर्थिक वर्षामध्ये नियोजनसुद्धा केलेलं आहे। डिसेंबर 2023 जवळजवळ 230 बसेस आमच्या ह्या फ्लीटमध्ये राहणार आहे आणि 2025 पूर्ण 495 बसेस आमच्या फ्लीटच्या पूर्णतः इलेक्ट्रिक आधारित राहतील। दुसरं वैशिष्ट्य या बजेटचं असं आहे की या बजेटमध्ये आम्ही कुठलीही दरवाढ सुचवलेली नाही आणि ज्या सवलती ज्या सुविधा आधीपासून परिवहन विभाग सामान्य नागरिकांना देत होतं त्या स्वरूपात कंटिन्यू पुढे चालू राहतील। उलट त्याच्यात बऱ्याचशा सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। विशेष म्हणजे या फ्लीटमध्ये पहिल्यांदा आम्ही AC बस नागपूरकरांसाठी इंट्रोड्यूस केलेल्या आहे। 25 बसेस परत आल्या तर त्या AC बसेसची संख्या वाढून जवळजवळ 40 होईल आणि या 144 बसेस फ्लीटमध्ये येणार आहेत त्यासुद्धा AC असणार आहेत। एक शिवाय त्या दिव्यांगांना सुलभ होतील या स्वरूपात त्या बसेसची रचना केलेली आहे। तर हे काही वैशिष्ट्य ह्या बजेटमधले होते जे तुमच्या माध्यमातून मला नागरिकांना सांगायचे ह्या वर्षाच्या शेवटीपर्यंत 230। केंद्र सरकार के 15वे वित्त आयोग निधि से शहर में इलेक्ट्रिक बसें खरीदी करने का निर्णय लिया गया है। 144 वातानुकूलित इलेक्ट्रिक बस खरीदी का PMI कंपनी के साथ मनपा ने करार किया है। साल 2023 के अंत तक मनपा परिवहन विभाग के बेड़े में शामिल होने का विश्वास भी व्यक्त किया गया है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।